आणि लगातार चार बॉल चार षटका त्यानं ठोकलेत। तर सामना या ठिकाणी समाप्त झाला। जाऊया आपण पुन्हा एकदा मैदानावरती। तर मात्रेपाडा विपक्ष द्वारली टॉस जिंकलाय। द्वारली टीम ना क्षेत्ररक्षण स्वीकारलं, तर लगेच उतरायचं द्वारली टीम। तर निश्चित इथे चांगला सामना जरूर पाहायला मिळेल, कारण दोन्ही ताकदवर संघ तुमच्या समोर येतील एकमेका समोर। अर्थात सामना असेल मात्रेपाडा बनाम द्वारली। पुन्हा एकदा मलंगड परिसरातील एक चांगली लढाई तुम्हाला पाहायला मिळेल, कारण पहिला मॅच देखील खूप चांगला झाला। दुसरा मॅच तिथे काकड द्वारली आणि मात्रेपाडा, त्याच्यानंतर आयोजक अर्थात गावदेवी बाल आणि काटे मानवली, आणि चौथा मॅच वाशिवली विपक्ष ब्राह्मण करोले। तर जाऊया मायक्रोफोन वरती ओमकार शेट्टे यांच्या जवळ। हॅलो हॅलो माईक चेक। हॅलो 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 कपाई केसरी गंधा मा शिवछत्रपतींचा चंद, मुखामध्ये एकच नाम घोष जगदंबा जगदंबा। 86 वर्षाचं वादळी आयुष्य फक्त चार अक्षरांसाठी ज्या नावानं वेचलं ते म्हणजे शिवसेनेसाठी। हिंदुदेश सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या पवित्र स्मृतीला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून आलेल्या तमाम लाडक्या क्रिकेट रसिकांचं धर्मवीर चषक भालगाव या स्पर्धेमध्ये हार्दिक असं स्वागत। आजच्या दिवसातील दुसरा सामना तुम्हाला पाहायला मिळेल युवराज पॅकर्स मात्रेपाडा आणि त्यांच्या विरुद्ध जय गोलोबा द्वारली या दोन टीममध्ये। ही पहिली मॅच आजच्या दिवसातील दुसऱ्या मी म्हणेल सामन्यामध्ये। पहिली मॅच काकडवाल आणि त्यांच्या समोर टीम होती आंबे, का बॅटिंग केली महेश मडवीनं आणि त्याचबरोबरीनं किशोर मडवीनं। आणि यामधून जो विन होईल तो काकडवालसोबत लगेच खेळणार आहे। लक्षात घ्या टीम काकडवाल, कुठेही जायचं नाही आहे। किशोर मडवी महेश कुठेही जायचं नाही आहे। काकडवाल टीम यामधून जो विन होईल तो तुमच्यासोबत लगेच खेळणार आहे। मॅच सुरू होती आहे। पंचांच्या भूमिकेत रमेश म्हात्रे सर फ्रॉम मेक्यादादा सागाव आणि त्यांना साथ देत आहेत निरंजन सर सावंत। पहिला बॉल रिदम रनवेमध्ये थोडासा अडथळा, पुन्हा एकदा मात्र अंबाचा डेड बॉलचा इशारा येईल आणि मॅच इथे सुरू होती आहे। धर्मवीर चषक भालगाव प्रदीप शेठ मडवी यांच्या स्वप्नांना साकारलेली ही भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा। पहिलाच बॉल चांगल्या टप्प्यावरती शॉर्ट ऑफ गुड लेन वरना बॉल थोडासा खाली राहिलाय, चांगला बॉल इथे पाहायला मिळाला। गोलंदाजी करत असताना बॉल जगदीश गोलंदाज तयार होईल ओव्हर द विकेट। यावी रूम भरून खेळण्याचा प्रयत्न, कॅच इथे झाली आहे मिस। शॉर्ट ऑफ लेंथ होता पहिला बॉल देखील कवर्समध्ये खेळण्याचा प्रयत्न, दुसरा बॉल एक्स्ट्रा कवरला अपिश खेळण्याचा प्रयत्न होता राजेशचा। दोन्ही शॉटचं पाहिले कुठेतरी चुकीचं शॉर्ट सिलेक्शन होतं, कारण मॅनेडी पावपल्या एक खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतो, लॉंग ऑन एक खेळाडू आहे, लॉंग ऑफ भरपूर जागा तुम्हाला ऑन साईडला आहे, कवर्स खाली आहे, पॉईंट खाली आहे, पण दोन्ही बॉल बॅटवरती व्यवस्थित आले नाही आहेत। कौतुक करेल बॉलरचं, कारण राजेश सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहे आणि त्याच्यासमोर एक डॉट बॉल आणि दुसऱ्या बॉलवरती त्याला बीट केलं होतं, एक सिंगल इथे मिळती आहे आणि अकाउंट ओपन होतं आहे मात्रेपाडा टीमचं। ऑन स्ट्राईक योगेश म्हात्रे आणि आपला क्लास आपली गुणवत्ता पहिल्याच बॉलवरती सिद्ध करताना, बॉल जातोय डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर, चेंडू फरार चौकार। बॉल रिटर्न करायचा आहे तिथे आमचे जे प्रेक्षक आहेत
थोडंसं सहकार्य करा आमचे स्वयंसेवक, मॅच बॉल रिटर्न करायचा. आणि मात्रेपाडा टीमचे कॅप्टन बॉल चॉईस करायचा. थोडंसं बॉलवरती लक्ष द्या आमच्या ऑलेंटियस. आणि चौकाराच्या बरोबरीनं अकाउंट ओपन झालं बॅट्समन योगेश मात्रेचं. आणि धावसंख्या 4 पुढे सरकती या टीमची. टोटल होती या स्कोर कार्डवरती 5. पहिल्या 2 चेंडूमध्ये 1 सिंगल, नंतर हा चौकार आला योगेश मात्रेच्या बॅटमनं. सध्याची परिस्थिती जर पाहिली तर मी म्हणेल दोन्ही एंड धावा बनतात, फक्त धावा बनवणारा फलंदाज हवा. बोला तयार होईल जगदीश कमबॅकचे स्वप्न घेऊन ओव्हर द विकेट. यावेळी शफल क्रॉस होऊन आपला पॅटर्न स्ट्रोक, आपला फेवरेट स्ट्रोक इथे खेळायचा होता 360 डिग्रीमध्ये. बट इथे बॉल जाईल डॉट, शॉर्ट ऑफ गुड लेंथ वन निर्धाव चेंडू. चांगली मॅच तुम्हाला पाहायला मिळतीय. टीम द्वारली खेळतीय त्यांच्याविरुद्ध मात्रेपाडा. मल्लंगड विभागातील या दोन्ही टीम्स खेळताना तुम्हाला दिसतात. तर द्वारली जमचे मित्र मंगेश दादा हे देखील मॅचचा आनंद घेत आहेत. आपण देखील या व्यासपीठावरती आपलं देखील हार्दिक स्वागत. यावी स्विच इट, व्हॉट शॉट, ट्रेडमार्क मी म्हणेल इथे लावला, सिग्नेचर स्ट्रोक योगेश मात्रेच्या बॅटमनं. आणि बॉल ट्रॅव्हल होतोय डीप कव्हर, सी मार्शा पार रिवर्सचा एक दर्जेदार नजराना षटकार. तर टीमची टोटल आता 6 वेगानं पुढे सरकेल. निर्धाव चेंडू जो उत्तर स्विच हिटनं दिला षटकार. आणि यावी फटका मिस टायमिंग आहे फिल्डरपासून भरपूर दूर. आणि तोपर्यंत 2 धावा इझिली कम्प्लीट करते आहे टीम मात्रेपाडा. आणि पहिल्या षटकाचा खेळ इथे झाला पूर्ण आणि विदाऊट लॉस. पहिल्या षटकामध्ये 13 धावा कम्प्लीट करताना टीम तुम्हाला पाहायला मिळते आहे. युवराज पॅकर्स मात्रेपाडा, धावसंख्या झाली आहे 13. 5 ओव्हरची मॅच आहे. लक्षात घ्या 5 षटकांच्या मॅचसाठी 25 मिनिटं तुमच्याकडे असतील. पण आई गावदेवी क्रिकेट संघ भालगाव यांच्या वतीनं आम्ही तुम्हाला 2 मिनिटं एक्स्ट्रा देतो आहे. 27 मिनिटांमध्ये तुम्हाला एनी मोमेंट एनी कॉस 5 षटकं पूर्ण करावीच लागतील. कारण आज या स्पर्धेचा शेवटचा दिवस, अंतिम दिवस आहे. एक सेमीफायनल, एक फायनल, अशा 2 मॅच एक्स्ट्रा, म्हणजे टोटल 9 सामने आपल्याला कव्हर करायचे आहेत. त्यामुळे प्रत्येक गोष्टीकडे अतिशय बारकाईनं प्रदीप मडवी आणि त्यांची पूर्ण टीम इथे लक्ष देऊ ना. तर मी लक्षात घ्या टीम द्वारली 25 मिनटं 5 षटकांसाठी आहेत. 2 मिनटं तुम्हाला एक्स्ट्रा दिली जात आहेत. 27 मिनटांमध्ये तुम्हाला काही करून 5 षटकांचा खेळ पहिल्या डाबाचा पूर्ण करावा लागेल. आणि सगळ्या टीमसाठी हे नियम मी म्हणाल सारखेच असतील. आणि जर त्या वेळेमध्ये मॅच फिनिश झाली नाही तर अंबार रमेश मात्रे सर आणि निरंजन सावंत सर तुम्हाला 2 रनची पॅनल्टी मैदानाच्या आतमध्ये घोषित करू शकतील. कारण आमच्या स्कोरकडे टाइम मॅच केला जाईल. आत्तापर्यंत मी मला चांगली कामगिरी झाली आहे. 4 मिनिटांमध्ये पहिलं षटक पूर्ण झालं द्वारली टीमचं. आता मांडेडी पावर प्लेचं दुसरं षटक. आणि बॉलिंग ट्रॅकवरती यावी सज्ज होतं बॉलर निलेश. आणि पहिल्या षटकामध्ये राजेशच्या बॅटमधनं एक सिंगल आली आहे. योगेशच्या बॅटमधनं एक चौकार, एक षटकार, 12 धावांवरती तो खेळतो आहे. पाहिजे किती पार्टनरशिप दोघांमध्ये बिल्ड होईल आणि किती धावा मात्रेपाडा संघ लावेल. पहिला बॉल निर्धाव जातो आहे. पहिल्या षटकाची सुरुवात देखील डॉट बॉलनं झाली आणि या षटकाची सुरुवात देखील निर्धावची नोंद होती आहे. मात्रेपाडा विरुद्ध द्वारली दोन्ही टीममध्ये चांगला बॅटल, चांगला संघर्ष तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल. कारण टॉस जिंकून जसं निर्णय घेतला कॅप्टनना फिल्डिंग करण्याचा, 50 ते 60 धावा आम्ही चेस करू शकतो नक्कीच, हे त्यांचं धाडस, हे त्यांचा मानस आहे. त्यामुळे पाहायचा मात्रेपाडा इथे किती टार्गेट लावेल मैदानाच्या आतमध्ये. यावी फुलर लेन स्ट्रेट बॅटनं ऑन साईडला लॉंग ऑनला फटका फसला, जेल सुटलाय, कॅच होती ड्रॉप. आणि दुसरा धावेचा प्रयत्न आणि 2 धावा देखील यशस्वीरित्या पूर्ण. राजेशला ज्या बॅटिंगसाठी जाणलं जातं, जो कॉन्फिडन्स त्याच्या खेळामध्ये डेली असतो, आज मी म्हणाल तो आत्मविश्वास कुठेतरी पाहायला मिळत नाही आहे. थोडासा चाचपळत खेळतो आहे. कारण आतापर्यंत 2 बॉल बीट झाला, आता जीवनदान मिळाला आहे. पण आता जीवनदान मिळाल्यानंतर मी म्हणाल हा खेळाडू कुठेतरी घातक ठरू शकतो आहे टीम द्वारलीसाठी.
कॅचेस विन द मॅचेस असं नेहमीच म्हटलं जातं. काल अतिशय दर्जेदार क्रिकेट या मैदानावरती पाहायला मिळालं जयेश म्हात्रे दातिवलीकडनं. काल एक सेमीफायनल देखील आपण कव्हर केली, वसार विरुद्ध वडवली बी, आणि त्यामध्ये सामना जिंकला मी म्हणेल दुसऱ्या दिवसामध्ये टीम वडवलीनं. आणि इथे बॉल येतो आहे मी म्हणेल बाउंड्री लाईनच्या दिशेनं, गुड फिल्डिंग, चांगलं क्षेत्ररक्षण. बॉलला इथे अडवलं तर नक्कीच गेलं आहे, बट तोपर्यंत 3 धावा पूर्ण केल्या जातील. धावसंख्या 3 ने पुढे सरकेल, स्कोरकार्डवरती 18 जीवनदान मिळाल्यानंतर राजेशच्या बॅटकडे मी म्हणाल मात्रेबाडाच्या समर्थकांचं लक्ष इथे नक्कीच लागलं असेल. योगेश मात्रे चांगली बॅटिंग करतो, एक चौकार एक स्विजीचा षटकार आला, आपला ज्या स्टँडर्ड त्या आपण त्या जपताना हा खेळाडू दिसला आणि भविष्य उज्ज्वल आहे या खेळाडूचं. भरपूर मी म्हणेल स्टँडर्ड क्रिकेटसाठी जाणलं जातं योगेशला. यावेळी लाईन चांगली आहे, अपील केलं जात आहे, इम्पॅक्ट आउटसाईड आहे. ऑफस्टंपला आधी शफल झाले होते आणि अंपायर सिग्नल लेग बाईज, रणमिती एक एक्स्ट्रा आणि टीमची टोटल 1 ने पुढे सरकेल. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळती आहे आत्तापर्यंत 19. चांगला निर्णय पंचांच्या माध्यमातून, रिप्लायमध्ये लगेच GTC तुम्हाला दाखवती आहे. अतिशय दर्जेदार वर्क आमच्या कॅमेरामॅनच्या माध्यमातून. ग्लोबल टेनिस क्रिकेट यावेळी स्ट्रोक तर चांगला, फिल्डर आहे डीपमध्ये, प्रोटेक्शन आहे लॉंग वनला, बॉलवरती येऊन बॉल कवकून फेक करतील तो बंद एक सिंगल. आणि मात्रेपडा टीमला देखील धावा बनवताना संघर्ष करावा लागतो आहे मैदानाच्या आतमध्ये, ही महत्त्वाची गोष्ट. कारण द्वारली टीम जसं सांगितलं त्यांच्या कॅप्टननं फॉर्म थोडासा चर्चेचा विषय राहिला, बट या मॅचमध्ये त्यांचं टीम स्पिरिट इथे नक्कीच दिसतं. चांगली कौतुकास्पद कामगिरी दोन्ही गोलंदाजांनी केली आहे, कारण योगेश म्हात्रे राजेश म्हात्रे समोर पहिल्या षटकामध्ये रन आला 13, नंतर जर पाहिलं निलेश चांगला कमबॅक करतोय, एकही मोठा फटका आतापर्यंत आला नाही आहे दुसऱ्या पाप आपल्यामध्ये. यावी फुल टॉस, सराफ बॅटने खेळली लॉंग ऑनला, फिल्डर आहे इथे झाली मिस्टेक, बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे आणि द्वारली टीम इथे करते आहे चूक. आणि क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही आहे. 2 षटकांचा खेळ झाला पूर्ण आणि या चौकाराच्या मदतीनं 12.00 सरासरीनं आफ्टर 2 ओव्हर्स 24 विदाऊट लॉस युवराज पॅकर्स मात्रेपाडा अगेन्स्ट त्यांच्या टीम खेळती आहे, ती म्हणजेच जय गोलोबा द्वारली क्रिकेट संघ. आपण जाऊया DJ कडे आणि ऐकूयात एक चांगलं संगीत. थँक यू DJ. 2 षटकांचा खेळ झाला पूर्ण आणि सन्माननीय गोटीराम म्हात्रे म्हात्रेपाडा यांचं इथे शुभागमन झालं. तर या काका मंचावरती आपलं या व्यासपीठावरती आम्ही मनापासून हार्दिक असं स्वागत करतो आहे. 3rd षटक बॅट्समनपासून भरपूर दूर ठेवण्याचा प्रयत्न, चांगला निर्णय अंपायरच्या माध्यमातून, व्हाईट बॉल, रणमिती एक्स्ट्रा. सेकंड स्पेलमध्ये इथे जगदीशचा वापर टीम द्वारली संघानं केला आहे, कारण इथे गरज आहे विकेटची, गरज आहे ब्रेक थ्रोची. तर मात्रेपाडा टीमला इथे सगळ्यात इम्पॉर्टंट काय, तर राजेशच्या बॅटमधनं मोठे फटके येणं टीमसाठी. 1 रणमिती एक्स्ट्रा आणि यावी स्टोक चांगला वॉर्ड शॉट इन साइड आउट आणि बॉल ट्रॅव्हल होतोय एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर, धर्मवीर चषक आणि इथे ठोकलाय भगवा षटकार. थँक यू DJ. वॉट अ शॉट, कॉन्फिडेंटली फटका इथे पाहायला मिळाला.
आणि या स्टोकसाठी राजेशला जाणलं जातं. यावेळी बॅकफूटला येऊन लेट कट वेट अँड वॉच बॉल जातो आहे डीप थर्ड मॅनला फिल्डरला आहे चांगलं क्षेत्ररक्षण इथे झालं. तिसऱ्या धावेचा प्रयत्न नकार केला राजेशनं कारण माहिती आहे आता त्याची बॅट इथे तळपती आहे आणि आता त्याला जास्तीत जास्त स्ट्राईक इथे हवी आहे. आणि पहिल्या षटकामध्ये जो गोलंदाज थोडासा महागडा ठरला होता 13 धावा खर्च केला त्याचा सेकंड स्पेलमध्ये वापर केला द्वारलीच्या कॅप्टननं आणि आता त्याच्यासमोर दोन बॉलमध्ये 9 धावा इथे एकवटले गेलेत. यावेळी लाईन बासमनपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न अजून एक रन एक्स्ट्रा मेल व्हाईट बॉल आणि आता परिस्थिती मी मला चांगली आहे मात्रेपाडा टीमसाठी. दोन षटकामध्ये देखील 24 आल्या एक विकेट गेली नाही आहे. या षटकामध्ये धावेंचा आता मी म्हणेल थोडासा वेग वाढतोय ग्राफ तो उंचावताना दिसतोय मात्रेपाडा टीमचा. आधीच ऑफस्टंपला येऊन थांबले लोबो फुल टॉस होता फटका मिस टायमिंग घ्या फिल्डरला पुन्हा एकदा कॅच झाली मिस आणि अजून दोन धावा. जे क्षेत्ररक्षण हवं जे फिल्डिंग हवी आहे जे स्टँडर्ड हवं आहे ते मध्ये इथे पाहायला मिळत नाही आहे. दोन्ही खेळाडू आले लॉंगॉनला दोघांमध्ये कॉल नव्हता की झेल कोणी कॅरी करायचा. आज मी म्हणेल लकफॅक्ट हे देखील राजेशला साथ देत आहे. झेल सुटल्यानंतर एक षटकार देखील त्याच्या बॅटमन आला सिंगल डबल निरंतर सुरुवात चांगली बॅटिंग आता त्याला करावी लागेल कारण दोन जीवनदानं एकाच मॅचमध्ये त्याला आतापर्यंत मिळाली आहेत. यावी फुल्लर लेन फक्त टायमिंग केलं ताकदीचा थोडाही वापर नव्हता आणि रन मिळते एक. राजेश एक्झॅक्टली बॅटिंग काय करतो काय स्ट्रोक तो क्रिएट करतो हे समजणं देखील थोडंसं कठीण झालं कारण ज्या ज्यावेळी फुल्लर लेन त्याच्या समोर येतो एक मोठा षटकार तुम्हाला ऑनसाईडला आजवर त्यांना नेहमीच दाखवलेत. आज मध्ये थोडासा चर्चेचा विषय त्याची बॅट राहिली आहे पण लक फॅक्टर हा देखील क्रिकेटमधला मोठा पार्ट असतो आणि इथे तो सध्या त्याला साथ देतो आहे. आणि असं म्हटलं जातं किस्मत भी बहादुरोगा साथ देते आहे आणि इथे तेच घडतं आहे. स्लो बवन होता चांगला बॉल सन्मान देण्यास भाग पाडलं योगेश मात्रेला. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळाली आहे आतापर्यंत धावसंख्या 37 37 आणि सन्माननीय रामचंद्र मात्रे सामाजिक कार्यकर्ते भालगाव त्यांचं इथे शुभ आगमन झालं. इथे लाईन तर चांगली आहे बाची कडा बसमन आउट होईल बिग विकेट योगेश मात्रे मैदानात बाहेर परततोय आणि मात्रेपाडा टीमला लागलाय पहिला धक्का फलंदाज बाद. मात्रेपाडा टीमसाठी एरेंजर्डवरून बाळू बोराडे आणि उदय राणे यांच्याकडनं बसस्टॉपला आणि सध्या ऑल इज वेल देखील आहे. परिस्थिती चांगली आहे तीन षटकामध्ये 37 धावा आतापर्यंत आलेत पण स्लॉगिंग ओव्हर सुरू झालेत आणि मात्रेपाडा टीमचा मी म्हणाल विस्फोटक आणि घातक फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आला. राजेश मात्रेच्या जोडीनं अल्पेश मात्रे आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये आज आपल्यासोबत बरेच दिवस त्यांचा आवाज आम्ही मिस करत होतो कारण त्यांच्या भावाचं निधन झालं होतं त्यांना देखील भावपूर्ण श्रद्धांजली धर्मवीर चषकाच्या माध्यमातून. आणि आज मात्र आपल्यासोबत ते जॉईन झाले त्या स्पर्धेच्या अंतिम दिवसामध्ये त्याचबरोबरीनं आमचे मित्र योगेशदा मडवी हे देखील आमच्यासोबत जॉईन झालेत. गोलंदाज तयार होईल
चौथं षटक बॅकफूटला येऊन स्लॅश केलं इनफील्डच्या वरनं, बॉल जातो डीप बॅक वर पॉइंटला, दुसरा धावेचा प्रयत्न आणि 2 रन कम्प्लीट आणि धावसंख्या 2 ने पुढे सरकेल. टीमची टोटल होती या स्कोर कार्डमध्ये 39. राजेशची बॅटिंग जर आतापर्यंत पाहिली तर त्याच्या बॅटमधनं आतापर्यंत धावा येताना पाहायला मिळाले तब्बल 20 धावा आणि 2-3 जीवनदानं त्याला मिळाली आहेत. आणि त्या जीवनदानाचा फायदा उचलता आला मी म्हणेल नाही आहे, मिडविकेटला चांगला झेल आणि फलंदाज बाद होतो आहे आणि राजेश देखील थोडासा नाराज होतो की आज मला माझ्या बॅटनं कुठेतरी साथ दिली नाही आहे. थोडासा मी म्हणेल एक षटकार जो पाहायला मिळाला तो तर भरपूर दर्जेदार होता, बट त्यानंतर जर पाहिलं तर नक्कीच मी म्हणेल जास्त चांगली खेळ इथे साकारू शकला नाही आहे राजेश म्हात्रे आणि ते बाद होतो आहे. डीजे पहिल्याच बॉल वरती 2 धावा आणि दुसऱ्या बॉल वरती फलंदाजाला बाद केलं, बॉलर जीवन आणि जो सध्या संजीवनीचं काम आपल्या टीम साठी करतोय. बॉलर तयार होईल बॉलिंग ट्रॅक वर, जीवन उजव्या हातानं राईट आर्म ओव्हर द विकेट, त्याच्या समोर फलंदाज आहे अल्पेश. ऑफस्टिक पासून भरपूर दूर, पंचांचा इशारा, व्हाईट बॉल, 1 रन मिळते एक्स्ट्रा. टीमची टोटल 1 ने पुढे सरकेल. स्कोर कार्डमध्ये 10 झाला 40, अजूनही 10 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 10 बॉलमध्ये अजून 20 ते 25 रन आल्या तर मी म्हणाले एक मोठं लक्ष मात्रेपटा टीम इथे लावू शकती आहे आणि अल्पेशकडनं अपेक्षा असतील. शॉर्ट ऑफ लेन बॅक टू द बॉलर, व्हॉट अ शॉट, किती आक्रमकता या फलंदाजाकडे ते सिद्ध करताना पहिल्याच बॉलवरती बॉलला पाठवलाय लॉंग ऑन सी मारेशा पार, चेंडू ट्रॅव्हल होतोय बाउंड्री लाईनच्या बाहेर फरार आणि इथे मिळेल चौकार. भाऊ पाटील चर्चा करत असताना योगेश मडवी सोबत, कारण भाऊ दादा सोशल मीडियाचा जास्त वापर करत नाही, त्याला शिकवलं जातं एक्झॅक्टली की व्हॉट्सअप कसा यूज करावा, कारण योगेश मडवी 24 hours ऑनलाईन असतात. बॉल तयार होईल बॉलिंग ट्रॅकवर, ओव्हर द विकेट, यावी फुल्लर लेन बॅची आतली केडा, कीपर जातो बॉलवरती, रन मिळेल फक्त एक सिंगल, धावसंख्या 1 आणि टीमची टोटल स्कोर कार्डवरती पाहायला मिळती आहे 45. मिस्टर भालकर वी की मडवी आमच्यासोबत कॉमेंट्री बॉक्समध्ये गुण लेखकाची भूमिका पार करत असताना. यावी फुल्लर लेन फटका फसला आहे उंच हवेमध्ये, झेल थोडासा कठीण आहे, बॉल प्रयत्न करतोय, बॉल अँड कॉट, इथे कुठेतरी शक्यता होती बट जीवनदान मिळालं आणि रन मिळेल 1. एक्स्ट्रा रन्स जर या इनिंगमध्ये पाहिल्या तर कमीत कमी 10 वरती आपल्याला पाहायला मिळाले. एक चौकार सुटला, 3 झेल सुटले, तिथे 2-2 धावा, हा चौथा झेल सुटतोय, इथे सिंगल मिळती आहे. थोडीशी मिसफील्ड करती आहे टीम द्वारली. पुन्हा एकदा बॅची कडा, कीपर बीच, थर्ड मॅन बीच, बॉल जातोय लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या बाहेर, अजून एक चौकार इथे मिळतोय. टीम मात्रेपाडा संघाला धावांचा वेग मध्ये थांबला नाही आहे, सातत्यानं धावा सुरू राहिलेत आणि 4 षटकांचा खेळ इथे पूर्ण झाला आणि आफ्टर 4 ओव्हर्स टीमची टोटल 50 कम्प्लीट, 12.50 ही सरासरी 4 षटकामध्ये आत्तापर्यंत पाहायला मिळाली आहे. आता स्लॉग ओव्हर शेवटचं षटक बाकी आहे आणि दोन्ही घातक फलंदाज मच्छिंद्र म्हात्रे आणि अल्पेश म्हात्रे मैदानाच्यामध्ये आहे, त्यांच्याकडनं अपेक्षा भरपूर असतील, त्या अपेक्षा पूर्ण ते दोन्ही फलंदाज करतील की स्लॉग ओव्हरमध्ये डेट ओव्हरमध्ये चांगलं षटक हाताळून म्हात्रेपटा टीमसमोर कमबॅक करेल तो म्हणजे जय गोलोबा क्रिकेट संघ द्वारली. ही चर्चा अजूनही सध्या सुरू आहे, तर आपण जाऊया डीजेकडे आणि ऐकूयात एक चांगलं संगीत. होता ये सही नहीं जाएगा, अभी नहीं जाएगा, अभी नहीं जाएगा.
चार ओव्हरचा खेळ झाला पूर्ण, धावा झालेत 50 आणि शेवटचं षटक घेऊन बॉलर धनाजी इथे सज्ज होतो गोलंदाजी मागवर। रनवे रिदम मध्ये थोडीशी चूक, स्वतःला थोडंसं थांबवलं, अंपायर सिग्नल, रमेश म्हात्रे सरांचा डेड बॉलचा इशारा, बॉलर तयार होईल, राऊंड विकेट राईट आर्म राऊंड विकेट बॉलर सज्ज होतो। पहिलाच बॉल, व्हॉट शॉट, फ्लिक ऑफ द रेस, बॅटन पॅड मध्ये होता, थोडीशी जागा बनवली, फुटवर्क दर्जेदार, स्ट्रोकचं सिलेक्शन दर्जेदार आणि बॉल होतोय बाउंड्री लाईनच्या बाहेर फरार, दमदार दर्जेदार षटकार। आणि हा षटकार आता मात्र येतोय बासमन मच्छिंद्र म्हात्रेच्या बॅटमनं आणि याच खेळासाठी त्या खेळाडूला जाणलं जातं आणि दोन्ही फलंदाज मी म्हणाल घातक आहेत। अँगल बदलला, ओव्हर द विकेट आले, आखू टप्प्याचा बॉल मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर, पुल डिलायशियस सक्सेसफुल, बॉल जातो बाउंड्री लाईनच्या बाहेर, मच्छिंद्र म्हात्रे इज ऑन फायर नाऊ, बॅक टू बॅक दुसरा धमाका षटकार। या बॉल मध्ये षटकार आला तर युवराज पॅकर्सचे पुरस्कर्ते त्यांच्याकडनं 500 रुपयाचं कॅश प्राइज इथे असेल। बॅटिंग करणाऱ्या टीम म्हात्रेपाडा संघाचे बॅट्समन मच्छिंद्र म्हात्रेला आणि इथे लाईन मिस, यू मिस आय विल डेफिनेटली हिट, चांगला बॉल होता, दोन षटकारांचं उत्तर देणारा मी म्हणेल हा परफेक्ट यॉर्क इथे तुम्हाला दिसला आणि इथे त्रिफळा उद्ध्वस्त झाला, फर्निचर डिस्ट्रॉय झालाय मच्छिंद्र म्हात्रेचं आणि इथे लागलाय हा मात्र धक्का म्हात्रेपाडा टीमला, फलंदाज इथे झाला बाद आणि न्यू बॅट्समन येतोय या टीमला, मी मला ज्यानं घडवलं या टीमला, ज्यानं खऱ्या अर्थानं तयार केलं आणि खऱ्या अर्थानं या म्हात्रेपाडा गावाला टेनिस क्रिकेटच्या जगतावरती ज्यानं एक वेगळी ओळख एक वेगळं स्थान मिळवून दिलं तो टीमचा कॅप्टन कुल कृष्णा म्हात्रे मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला। फलंदाज इथे झाला बाद आणि नवीन बॅट्समन आला कृष्णा म्हात्रे टीमचा कॅप्टन, तीन चेंडूंचा कॅश शिल्लक आहे, धावा झालेत 62 आणि पाहिजे अजून किती धावा इथे येतील, एक मोठं लक्ष या टुर्नामेंटमध्ये मी म्हणेल सातत्यानं येताना आपल्याला दिसलंय, पहिल्या दिवसापासून धावा या मैदानावरती बनत आहेत, धावा डिफेन्स देखील होत आहेत, बॅकफूटला येऊन कट करण्याचा प्रयत्न, इथे स्ट्राईक हवी आहे अल्पेशला आणि ते रनआउट व्हावं लागतं, विकेट सॅक्रिफाईस करावी लागती आहे ती म्हणजेच कृष्णा म्हात्रेला आणि फलंदाज इथे बाद होतो आहे टीमचा कॅप्टन कृष्णा म्हात्रे। थँक्यू विजय। तर यानंतर काकडवाल टीम रेडी राहायचं, सज्ज राहायचं किशोर मडवी आणि महेश आपल्या टीमला घेऊन यामधून जो विन होईल तो फाईट करेल गावदेवी काकडवाल संघाला। इथे स्ट्रोक तर चांगला, स्ट्राईक मी का घेतली त्याचं उत्तर देताना बॉलला सरळ पाठवलाय आमच्या व्यासपीठाला इथे सलामी देत असताना, लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर अल्पेश म्हात्रेच्या बॅटमनला बिग हिट षटकार। षटकार आला, टीमची टोटल वेगाने पुढे सरकती आहे 68-68 धावा, अजूनही या षटकातील एका चेंडूचा केस शिल्लक आहे, षटक थोडस महागडे ठरत आहे, दोन विकेट जरी गेल्या असल्या 18 धावा 3 षटकार आलेत, मच्छिंद्रनं मारले 2, अल्पेशच्या बॅटमनला 1, मॅच बॉल इथे रिटर्न आला आणि इथे गोलंदाज तयार होईल शेवटचा बॉल या इनिंग मधला। कॉमेंट्री बॉक्स मध्ये आज वेगळाच आनंद तुम्हाला नक्कीच मिळेल,
कल्याण डोंबिवलीचे ज्येष्ठ समालोचक भाऊसाहेब पाटील आमच्यासोबत आहेत, योगेश मडवी, आणि एक चांगला क्रिकेटचा आनंद आज तुम्हाला धर्मवीर चषकाच्या मेगाफॉनमध्ये मिळेल. आणि यावेळी देखील स्टोक चांगला, फील्डरपासून थोडासा दूर बॉल जाईल, लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर, वन बाउन्स ओव्हर द रो. आणि मात्र बघा टीमनं इथे एक मोठे टार्गेट लावलं, 72 धावा आणि 73 धावेचं लक्ष असेल तर अंपायर यायचं आहे कॉमेंट्री बॉक्ससमोर तुमच्यासाठी, ते टी अवेलेबल आहे. तर रमेश मात्रे आपण आणि निरंजन सावंत सर आपण त्याचा आनंद घ्यायचा आहे. 72 धावा झालेत पूर्ण, 73 धावेचं टार्गेट द्वारली क्रिकेट संघासमोर. द्वारलीकडे देखील बॅटिंग लाईन चांगली आहे, बट मात्रे बडा टीमची स्ट्रेंथ आहे, त्यांची मजबूत गोलंदाजी. त्यामुळे मॅच सुरू होईल त्यावेळी आपण ऐकणार आहोत कल्याण डोंबिवलीचे आमचे ज्येष्ठ समालोचक, ज्यांचं नेहमीच भरभरून प्रेम मार्गदर्शन आम्हा सगळ्या समालोचकांच्या पाठीशी राहिलं आहे, असे आमचे मी म्हणेल आदर्श भाऊ पाटील सरांचा आवाज आपण ऐकू दुसऱ्या सत्रामध्ये. रंगणार मैदानी सामना हा रंगणार, मैदानी सामना हा रंगणार, बघतील तारे सहन तोर क्रिकेट संघाचे कर्णधार, क्रिकेट संघाचे कर्णधार, क्रिकेट संघाचे कर्णधार, पप्पू मात्रे गणेश मात्रे आयोजक आहेत छान, पप्पू मात्रे गणेश मात्रे आयोजक. थँक्यू डीजे, थँक्यू ओमकार. बघा खेळपट्टी कोणी खेळू नका, मात्रपडा संघ मच्छिंद्र जरा आपल्या खेळाडूंना थोडीशी ताकीद द्या. आपण खरं खेळाडूंना आम्ही विनंती करू शकतो, आदेश देणार नाहीये. तर चला डॉर्ली जय गोलोबा द्वारली संघाची सलामीची जोडी आपण पाहू शकता यावेळेला मैदानात. विनायक आणि हृदयनाथ, हृदयनाथ म्हटलं तर मंगेशकर घराण्यातील एक खूप चांगले व्यक्तिमत्व, लता मंगेशकर आपण बघितलं भारताची गायन कोकिळा, त्यांचे बंधुराज हृदयनाथ. हृदयनाथ आणि विनायक ही जोडी मैदानात दाखल होते. 73 धावांचं लक्ष आहे, 14.6 सरसरीने धावा कोटायच्या आहेत. चला निरंजन सावंत आपण मैदानात दाखल व्हायचंय. तर यार जो जी संघ जिंकेल तो लगेच काकडवाल संघाबरोबर लगेच फाईटबॅक करणार आहे. तर बघा बाईक ज्या खेळाडूला मिळेल त्याचे 10,000 रुपये कापून ठेवले जाणार आहेत, अजक त्याचे 10,000 रुपये बॅलन्स ठेवणार आहेत, कारण का गाडी कोणी खेळाडू पासिंग करत नाही आहे. त्यामुळे ओमकार अजकांना सातत्याने शोरूममधनं फोन येतात की आपली गाडी पासिंग झाली नाही आहे. या सूचना आम्ही तुमच्यापर्यंत सातत्याने पोचवतोय, अजकाने ज्या सूचना दिल्या त्या तुमच्यापर्यंत आम्ही पोचवतोय. जी टी सीच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. आपण बघतोय गौरी क्रिकेट क्लब भाल अजित धर्मवीरी चषक 2019 दुसरे पुण्यात आलेल्या सर्व मान्यवरांच्या खेळाडूंचे मी बाळू पाटील सहर्ष स्वागत करतोय. प्रेक्षक देखील आज भरपूर प्रमाणात आले, आज सुट्टीचा दिवस नाही बुधवार, पण आज मात्र 3 जागेवर त्यामुळे मेगा फायनल पाहू शकता. 3 स्पर्धेमध्ये देसाई अध्यक्ष चषक दौडीच्या मैदानावर देखील फायनलचा दिवस, आणि आज याच धर्मवीर चषकाचा अंतिम दिवस. योगेश मडवी देखील आम्हाला जॉईन झाले, त्यांचं देखील मी सहर्ष स्वागत करतोय. सातत्याने डे नाईट समालोचन त्यांच्या माध्यमातून आपण ऐकतो. अकुर्लीच्या मैदानावर देखील काल त्यांनी स्पर्धा कव्हर केली. तर गोलंदाजीसाठी येतोय आपण, मित्र
मात्रेपाडा संघाचा एक अतिशय चांगला अष्टपैलू खेळाडू। आज हा संघ युवराज इलेवन या नावाने परफॉर्मन्स करतोय। तर योगेश हॅट्रिकसाठी हजार रुपयाचा पाक्षिक प्रदीप मळी याच्याकडून पहिला चेंडू। हा चेंडू ऑन साईडला मणकाच्या सहाय्याने वळतोय, चेंडू जातो कार्पेटच्या अंडर मिडविकेटला, क्षेत्ररक्षक येतोय, चेंडूला फीड करतोय। एक धाव मिळते इथं मात्र फलंदाज आपण म्हणले तर हृदयनाथला एक धावीने। तर युवराज इलेवन मात्रेपाडा संघाने खूप चांगली फलंदाजी केली। हा चेंडू या वेळेला मिडॉन मुलाच्या मधून खेळून काढतो, या वेळेला पण चेंडू सीमा पार जातो का, आणि चेंडू सीमा पार चौकार। योगेश आपण बघितले सूचना आली आयोजकांच्या माध्यमातून की विकेट आठीसाठी पारदर्शक नाहीये, कारण का विकेट आपण बघितलं प्रत्येक विकेटला तीन धावा बहाल केल्या जा आपण बघितलं आयोजकांच्या माध्यमातून दिले जाणाऱ्या सिरीजसाठी। बाईकच्या रेसमध्ये जे खेळाडू असतील त्यांनी लक्ष द्यायचं आहे, कारण नंतर बघितलं तर सांगितलं जात नाही, सूचना सांगितल्या जात आहेत। योगेश पुणे तर गोलंदाजी मार्कवर चेंडू बॅकपुट जातोय, कट करतोय, चांगलं क्षेत्ररक्षण होतोय, शॉर्ट आला बाईंडला आपण मिसफील्ड झाली तर एक धाव पूर्ण केली जाते, एक ने धाव सगळ्या भारतीय म्हणत आहे जगदे गोलेल। तर मात्रेपाड्याला शुभेच्छा आहेत बुर्दुल गावचे उपसरपंच बिंदास्त पाटील। जय गोलोबा संघ आपण इथे चांगली फलंदाजी करायला लागेल इथे मात्र 73 धावांचं लक्ष। चेंडू खूप चांगला आहे या वेळेला, शरीराचा वेग घेतोय, वेग बघा किती योगेश या वेळेला चेंडूला, कारण की आपण इथे योगेश मात्र एक अतिशय चांगला गोलंदाज आहे, परदेशी देखील दौरा करून आला आहे, त्यामध्ये आत्मविश्वास वाढला या खेळाडूचा आणि सातत्याने चांगली कामगिरी केली जाते। युवराज इलेवन मातेपाडा संघाच्या माध्यमातून धावसंख्या धाव फलकात आपण पाहू शकता 6 धावा। तर पुणे ते योगेश गोलंदाजी मार्कवर सायकलला हृदयनाथ पॉवर प्ले तर षटक या वेळेला हाताळतोय, आक्रमक फलंदाजी करावी लागणार। हा चेंडू ऑन साईडला हुक करायचा होता, व्यवस्थित चेंडू मिडल होत नाहीये, चेंडू हवे ते क्षेत्ररक्षक चूक करत नाही, या वेळेला फलंदाज बाद। फलंदाज मनोज, मनोज जरा लवकर जायचंय, जो जिंकेल संघ तो लगेच फाईट बॅक करणार आहे। आपण राकेश इलेवन काकडवाल संघाबरोबर राकेश ढोणे आज आपल्यात नाहीये, त्यांच्या नावाने हा संघ उतरलाय, राकेश ढोणे इलेवन काकडवाल। योगेश चेंडू बॅकपोट जातो अप्रतिम स्क्वेअर कार्ड बघा, चेंडू सीमा पार चौकार। धाव संघ धाव फलगती आपण पाहू शकता, धारली संघाची एक गडी बात 10 धावा, विनायकाने 2 चौकार दाखवलेत, विनायक आणि मनोजी जोडी मैदानात फलंदाजी करते। कारण आपण इथं जय गोलोबा द्वारली संघ आपण इथं फेस करतो, यावेळेला चेस करायच्या त्यांना 73 धावा, 14.6 सरासरी 10 धावा आल्या आहेत, कुठेतरी 4 धावा कमी पडतायत सरासरीच्या माध्यमातून। तर गोलंदाजी मार्कवलतोय मात्रेपाडा संघाकडून राजेश, एक अतिशय चांगला गोलंदाज पिट्टूचं षटक हाताळतोय। सायकलला मनोज, मनोजसाठी ऑन साईडला क्षेत्ररक्षण, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट लेग क्षेत्ररक्षण, बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्ररक्षण, तर एक क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता विडीश लवंद रिझनमध्ये योगेशला आपण पाहू शकता। टॉप साईडला क्षेत्ररक्षण, थर्ड मॅन बॅकवर्ड पॉईंट, पॉईंट लेग क्षेत्ररक्षण, एक्स्ट्रा कव्हर रिझनचं क्षेत्ररक्षण पाहू शकता। फुलटॉज आहे या वेळेला खूप चांगला फटका, पण तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण तटीय सर्कलमध्ये मिड ऑफला फलंदाज बाजूने सांगिक यश मिळतं इथं मात्र युवराज इलेवन मात्रेपाडा संघाला। मराठी आता।
सातत्याने शिवसेनेचे गीते लावली जातात, कारण का पूर्णपणे भगवमय वातावरण बघायला मिळतंय या स्पर्धेच्या माध्यमातून। स्पर्धेचे आयोजक आपण भेटतर प्रतीक्ष मडवी आणि त्यांच्या तमाम सहकार्यांना देखील धन्यवाद देऊ, तेवढं कमी आहे। धर्मवीर चषक सातत्याने स्पर्धा खेळली जाते। राजेश हा चेंडू या वेळेला टायमिंग चांगलं होतंय, चेंडू सरळ जाऊन सीमेवर लँड होतो, षटकार। बॅट मधून कणकणी षटकार येतोय, लॉंग ऑन सीमारेषा बाहेर जाऊन चेंडू विसावतोय। षटकारने धाव संख्या पुढे सरसावते, यावेळेला 16 धावा आपण पाहू शकता। विकी मडवी आमच्या सोबत गुणलेखकाच्या भूमिकेत आहेत, एक स्टाईलिश क्रिकेटर देखील आहेत, खूप चांगलं व्यक्तिमत्व आहे। सातत्याने त्यांच्या माध्यमातून गुणलेखकाचं काम केलं जातं, तर गुणलेख म्हटलं तर आमच्या समालोचकांच्या पाठीचा कणा आहे। जीटीसीच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते, जे प्रेक्षक यूट्यूबच्या माध्यमातून आम्हाला आपण मित्र सामने एन्जॉय करतात त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतो। जे प्रेक्षक मैदानात आल्यात त्यांचं देखील आम्ही मनाच्या हृदय अंतःकरणातून हार्दिक असं स्वागत करतोय। तर राजेश पुणे तर गोलंदाजी मार्कवर स्ट्राईकला मनोज, अच्छा चेंडू खूप चांगला फटका ऑफ ड्राईव्ह दाखवायचा होता, बॉलर बॅक टू ड्राईव्ह बघायला मिळतो, खूप चांगला चेंडू फेकला होता खोलवर टप्प्याचा, बॉलर बॅक टू ड्राईव्ह बघायला मिळेल, निर्धाव चेंडूची समाप्ती। बघा चांगली गोलंदाजी बघायला मिळते राजेशच्या माध्यमातून, एक चेंडू षटकार आल्यानंतर कमबॅक काय असतं हे दाखवून देतोय, कारण चांगल्या गोलंदाजाची नेहमी चांगली लक्षणं असतात की नंतरचा चेंडू आपण तो खोलवर टप्प्याचा फेकायचा आणि फलंदाजाला शांत ठेवायचं। तर राजेश पुणे तर गोलंदाजी मार्कवर स्ट्राईकला मनोज, चेंडू आडव्या बॅटना खेळायचा, इथे मात्र फटका फासला आणि फलंदाज बाद होतोय, मनोज बॅक टू पाविलियन। बघा व्यासपीठासमोर जे खेळाडू बसले आहेत आयोजकांची सूचना मित्रांनो, कारण का कोणीही बसू नका तिथे असं आयोजकांची सूचना आली, जिन्याच्या बाजूला कोणी बसू नका, बघा आयोजकांची सूचना आहे, नाहीतर कदाचित काही खेळाडूंचा गैरसमज देखील होतं, प्लीज जरा सहकार्य करा। तर राजेश गोलंदाजी मार्कवर स्ट्राईकला धनाजी, चेंडू ऑन साईडला खेळायचा होता, इथे मात्र चेंडू मात्र यष्टांचा वेळ देतोय, सलग दोन चेंडूवरती दोन सफलता प्राप्त करतोय राजेश, धनाजी बॅक टू पॅव्हिलियन। पायचं या चौथ्या दिवसात हॅट्रिक पूर्ण करतो का राजेश पायचं, कारण का जगदीश आला आला, तर जगदीश रसाळा येतो फलंदाजीला, पायचं कशाप्रकारे फलंदाजी करतोय, क्षमता आहे गुणवत्ता आहे, इथूनही देखील सामना जिंकू शकतोय दौरली संघ, पण जगदीश आणि आपण महेशला चांगली फलंदाजी करावी लागणार आहे। तर राजेश ऑन द हॅट्रिकच्या उंबरठ्यावर आहे, राजेश गोलंदाजी मार्कवर रेटाम ओव्हर विकेटने मारा करतोय, चेंडू खूप चांगला ऑफ ड्राईव्ह दाखवतो, चेंडू जातो एक टक्का वरती जमले डी 15 क्षेत्र शिकतोय, चेंडूला फील्ड करतो, एक पेक्षा जास्त काही मिळणे ऑन द स्टंप फेकी, एक ने धाव संख्या भारतीय धाव संख्या धाफल करते आपण पाहू शकता, 17 धावा दोन षटकाच्या समाप्तीनंतर 73 धावांचं लक्ष आहे, 17 धावा धाफल करते आले आहेत, अजूनही 56 धावांची गरज येणाऱ्या 18 चेंडू मध्ये 18.6 आपण 66 धावा कुटायच्यात। थोडंसं योगेश मडवी जर बघितलं तर एक सावध सुरुवात चांगली सुरुवात बघायला मिळत नाही, कारण रेग्युलर इंटरमध्ये विकेट झाल्यात, राजेशनी या षटकामध्ये दोन फलंदाज बाद केला, तिथून कुठेतरी द्वारली संघ बॅकफुटवर जाताना दिसतोय, थोडं अडचणीत येताना दिसतोय, तो पाहिजे आता चौथं षटक आपण म्हणजे तिसरं षटक कोण घेऊन येतं यावेळेला मात्रपाडा संघाकडून। जर मात्रपाड्याचा विचार केला तर युवराज इलेव्हन मात्रपाडा या नावाने हा संघ आज मैदानात उतरलाय, चला लवकर जरा मात्रपाड्या संघ मचिंद्र योगेश जरा सहकार्य करा, कारण पंच कोण करत आहे सातत्याने तुम्हाला, खरं रमेश मात्रे जेव्हा जेव्हा पंचांच्या भूमिकेत असतात सातत्याने टाइम पाहत असतात। गोलंदाजी मार्कवर येतो यावेळेला,
अजय, अजय पाई कशा प्रकार गोलंदाजी करते। चला जरा कृष्णा फास्ट थोड़ा सहकार्य करा, धन्यवाद। साकेला फलंदाज जगदीशला आपण पाहू शकता, एक अतिशय चांगला फलंदाज, भारी भक्कम शरीराचा, पण आता मात्र चांगली फलंदाजी करावी लागणार आहे। तर अजय गोलंदाजी मार्कवर आमच्या समालोचन कक्षा एंडकडून। अजय तू जगदी हा चेंडू या वेळेला सरळ बॅटने खेळून करतो, चेंडू जातो लॉंगनला, योगेश आहे, एक पेक्षा जास्त काही मिळणार नाही। बघा किती सहज तरी चेंडू अडवतो योगेश म्हात्रे, खरं त्याला माहिती घाई करत नाहीये, सिंगल जाणार आहे। चांगला चेंडू फेकला जाईल, मात्र गोलंदाज अजयने एक चांगली सुरुवात करतोय, आत्मविश्वासाने सुरुवात करतोय। अजय गोलंदाजी मार्ग शाकला महेश राईट आर्म ओव्हरकडे मार्ग, चेंडू या वेळेला ड्राय दाखवतोय, खूप चांगला फटका बघायला मिळतोय कार्पेटच्या मध्ये, चेंडू जातो या वेळेला लॉंग ऑफला, एक धाव इथे मिळते, एकरी धावसंख्या भारतीय धावसंख्या धाव फलगती 19 धावा आपण पाहू शकता। सिंगल डबलने द्वारली संघ लक्ष्यापर्यंत पोहोचणार नाहीये, हवाई हल्ले करावे लागणार आहेत, दिल्लीला पोहोचायचं तर फ्लाईटने जावं लागणार या संघाला। अजय पुणे गोलंदाजी मार्ग टाकला जगदीश, चेंडू यावर आपण इथं बघितलं तर कार्पेटच्या मध्ये चेंडू जातोय लॉंगॉनला, एक पेक्षा जास्त काही मिळणार नाही। सिंगलने आपण बघतो स्ट्राईक रोटेट होणार आहे, धावफलक हलता राहणार आहे, कारण आपण बघितलं युवराजीलो मात्रपडा संघाला एक धावेने कोणताही फरक पडणार नाही आहे, दबाव वाढणार आहे दारली संघावरती या दोन फलंदाजांवर, महेश आणि जगदीशवरती। अजय पुणे गोलंदाजी मार्गवर राईट आर्म ओव्हरकडे मार्गतोय, हा चेंडू अडव्या बॅटने खेळला, चेंडू हवे ते वन बाउंस पक्षाला चुकून चेंडू जातोय सीमापार चौकार। महेशच्या बॅट मधून तसं का 24 अजय तो महेश फुलटवाज आहे, फायदा उचलत नाहीये, कार्पेटच्या चेंडू जातोय या वेळेला लॉंग ऑन रिजन मध्ये, क्षेत्रक्षक आहे आता मात्र चांगलं क्षेत्रक्षण दाखवतोय, दुसरी धाव देखील मिळू शकत होती, मानस होतं पण धाडस नव्हतं, एकने धावसंख्या वाढते इथं मात्र आपण तर द्वारली संघाची 25 धावा सिंगल डबलने इथं मात्र स्ट्राईक रोटेट केली जाते। अजय चांगली गोलंदाजी करतोय, जरी चौकार गेला मिस फिल्डमुळे काही हरकत नाही, पण अतिशय चांगली गोलंदाजी बघायला भेटते, मोठे फटके मारण्यापासून वंचित ठेवले फलंदाजांना। अजय तू जगदीश चेंडू या वेळेला यॉर्कलाईनचा चेंडू टाकला होता, पुढे सरसावलं ते, पण चेंडू आणि बॅटचा काही संपर्क होत नाहीये, निर्धाव चेंडूची समाप्ती, षटक संपते, 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फक्त आणि फक्त 25। तर काकाडवाल संघाचे संघनायक आपण आमच्या समालोचन कक्षामध्ये येऊन थांबायचंय, काकाडवाल संघाचे संघनायक 3 षटकाच्या समाप्तीनंतर योगेश मडवी जर बघितलं धावसंख्या धावफलकरती 25 आहे फक्त, खरं 73 धावांचं लक्ष पार करताना 25 धावा धावफलकरती उभारल्यात, येणारे आपण बोलले तर 12 चेंडूमध्ये 48 धावांची गरज आहे, लक्ष खूप मोठं झालं, पण क्रिकेटमध्ये कोणतंही लक्ष मोठं नसतं, कोणतंही लक्ष सोपं नसतं। तर गोलंदाजी मार्कवर येते पुणे तर राजेश, सेकंडला आपण पाहू शकता या वेळेला महेश, 24 सरासरी धावा कोटाव्या लागणार आहेत। तर राजेश गोलंदाजी मार्कवर, चेंडू अडव्या बॅटने खेळायचा होता, चेंडू आणि बॅटचा काही संपर्क होत नाही, निर्धाव चेंडूची समाप्ती होते, चांगली गोलंदाजी बघायला मिळते युवराजी लोन मात्रपडा संघाच्या माध्यमातून। खरं नेहमी हा संघ चांगली कामगिरी करतो, फलंदाजी असो गोलंदाजी असो, एक अतिशय चांगला परिपक्व असा संघ आहे युवराजी लोन मात्रपडा संघ। पुणे तर राजेश गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हरकडे मारा करतोय, चेंडू इथं मात्र मिस टाइम शॉट आहे, फलंदाज बाद। प्रताप आणि जगदीशी जोडी आता मात्र पाहिजे किती प्रतिकार करतोय, चांगली गोलंदाजी बघायला मिळते राजेशला, आता एक सफलता मिळते पहिल्या षटकात, या आधीच्या षटकामध्ये आपण बोलले तर पहिल्या स्पेलमध्ये 2 गडी बाद केले होते। राजेश तो प्रताप
चेंडू ऑन साइडला म्हणजे काय साईड वळतो, चेंडू जातोय कार्पेटच्या माध्यमातून मिडकेटर्स मध्ये क्षेत्ररक्षक येतोय. एक पेक्षा जास्त काही मिळत नाहीये, कारण सिंगल डबलने आपण बघितलं जय आणि पराजय मधला अंतर कमी होणार आहे. षटकार चौकार मारावे लागणार आहेत. सामना आता थोडासा लांब होत चालला आहे दौर्लित संघाच्या आवडतो बाजूतून, दौर्लित संघाच्या आपण म्हणजे तरपासून दूर होत चालला आहे सामना. तर राजेश गोलंदाजी मार्गशाला जगदीश, चेंडू शॉर्ट पिच होता ऑन साईडला पुल करताना पंच मात्र वाईट चिकून करतात निरंजन सावनर. धावसंख्या एक ने पुढे सरकते, धावसंख्या धावपळ करते आपण पाहू शकता 27 धावा. राजेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क सायकला जगदीश रसाल, चेंडू शपल होऊन या वेळेला शिरक्षक बीट टडमॅन बीट पॉइंट लेग बीट, चेंडू जातो सीमा पार चौकार. बघा बाईच्या स्वरूपात आपण इथं चौकार आलाय, सगळ्या धावफळ करत 31 धावा. राजेश पुणे गोलंदाजी मार्क टाकला जगदीश, चेंडू या वेळेला ऑन साइडला बिरकावून दिलाय प्रॉपर टायमिंग, चेंडू मिड विकेट सी मारच्या बाहेर षटकार. जगदीश प्रयत्न करतो, हे फटके जर आधी आले असते तर कदाचित विजयाच्या जवळ येऊन ठेपले असते, पण अजूनही 36 धावांची गरज आहे. धावसंख्या धावफल करते आपण पाहू शकता 37 धावा. राजेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवर, चौथ्या षटकातील अजूनही काही चेंडू बाकी आहेत. राजेश गोलंदाजी मार्गवर टाकला जगदीश, प्रयत्न करतोय कारण का हे फटके त्याला आत्मविश्वास देऊन जाणार आहेत येणाऱ्या स्पर्धेसाठी, या स्पर्धेसाठी. राजेश गोलंदाजी मार्क शकला जगदीश, चेंडू शॉर्ट पिच होता जास्त सफल झाले या वेळेला पंच वाईट चिखून करतायत. या षटकामध्ये दुसरा चेंडू वाईट फेकला इथं राजेशने, धावसंख्या धावफल करते आपण पाहू शकता 38 धावा. 35 धावांची गरज आहे 7 चेंडू मध्ये. पुणे दर राजेश गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओढदेकडनं मारा करतोय स्ट्राईक केलं जगदीश, चेंडू ऑन साइडला पुल करायचा होता बॅटची कडा घेऊन चेंडू जातो या वेळेला फाईन लेगला, क्षेत्ररक्षक आहे दूरवर. एकच धाव मिळणार, एकने धावसंख्या वाढते, धावसंख्या धावफल करते आपण पाहू शकता या वेळेला 39. शेवटच्या षटकामध्ये धावा हव्यात, आता 34 धावांची गरज आहे. 5 षटकार 1 चौकार 5 तक युवराज लोन मात्रपडा संघाकडून कोणता गोलंदाजाचा वापर केला जातोय, चला जरा लवकर लवकर मातेपाडा संघ. यानंतर लगेच आम्ही सामना खेळणार येतो म्हणजे आपण येतोय कलशशी राकेश दोन 11 ककडवाल विपक्ष जिंकणारा संघ. जर विचार केला तर आता मात्र पूर्णपणे सामना झोकत चालत म्हणजे युवराज लोन मातेपाडा संघाच्या बाजूने. तर अंतिम षटक घेऊन येतो यावेळेला अल्पेश येतोय, अल्पेशने आपण येतोय फलंदाजी देखील चांगली केली आहे. जर कदाचित आता विकेट देखील मिळालं तर मॅन ऑफ द मॅचचा मानकर देखील ठरू शकतोय अल्पेश गोलंदाजी मार्कवर स्ट्राईकला आपण पाहू शकता या वेळेला. जगदीश चेंडू ऑन साइडला कार्पेटच्या माध्यमातून जातोय, चेंडू जातो मिड विकेटला, क्षेत्ररक्षक येतोय चांगलं क्षेत्ररक्षण दाखवतोय. एक पेक्षा जास्त काही मिळणार नाहीये, धावसंख्या धावफल करते आपण पाहू शकता या वेळेला 40 धावा. तर प्रतापसाठी 3 चेंडू 3 षटकार मारले तर आनंद मात्र यांच्याकडून 500 रुपये पाशिक आले. आजचा विचार केला तर या स्पर्धेत आपण येतो 4 चेंडूमध्ये 4 षटकार दाखवले ककडवाल संघाचा फलंदाज. आपण येतो चेंडू बॅक पुढे गेला स्क्वेअर कट करतो पॉइंटला बीड करून आउट फील्ड पास आहे, चेंडू थांबणार नाहीये, चेंडू सीमा पार चौकार. चार चेंडू 4 षटकार दाखवले किशोर मडवीने, अप्रतिम फलंदाजी केली. संख्या धावफल करती
44 प्रयत्न करतोय प्रताप आणि आपण म्हणले तर जगदीश पण आता मात्र दूर विजय फार दूर होत गेलेला आहे. चार चेंडू बाकी आहेत. 29 धावेंची गरज आहे. चार षटकार जरी मारले तरी पण विजयाजवळ पोचू शकत नाहीये. विजय प्राप्त होणार नाहीये. अल्पेश हा चेंडू यावेळेला शपाल झाले. स्कूप करतो अप्रतिम फटका. चेंडू जातो यावेळेला फाईनली रिजन कडे. जोपर्यंत शेतकशी चेंडूला फीड करेल. 2 10 मिनिटात जगदीशला 2 10 मिनिटात दोरली धावा नाही घेत तिथे असं वाटलं होतं की एकच धाव घेतली. चेंडू पुण्याचा संत गतीने चेंडू टाकला होता. ऑन साईडला खेळायचं होता. आता माहितीये जगदीशला देखील काय आपण विजयापर्यंत विजयच्या जवळ पोहोचू शकत नाहीये. जय आणि पराजय मधलं अंतर कमी केलं जातं सिंगल धावेने. अल्पेश देखील आपण तर संत गतीने चेंडू फेकतोय. स्ट्राईक एंडला प्रतापला आपण पाहू शकता. शेवटच्या कधी काही चेंडू बाकी आहेत. चेंजअप पेस गतीमध्ये परिवर्तन पुढे सरसावले होते. आत्ता मात्र फक्त औपचारिकता पूर्ण करतोय युवराज इलेव्हन. मात्र बडा संघ काय गोलंदाजी केली ज्याप्रमाणे फलंदाजी केली त्याचप्रमाणे गोलंदाजी देखील करतोय. कारण का अतिशय चांगला संघ आहे युवराज इलेव्हन. मात्र बडा संघ 100% कमिटमेंट देतो हा प्रत्येक स्पर्धेमध्ये. यावेळेला स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला आहे. पायचीचा अपील होत आहे. आणि इथे मात्र विजय